नमस्कार, मी डॉक्टर स्वागता पांडव। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलिसिस आणि सर्वायकल स्पाझम असताना कोणकोणत्या प्रकारचे व्यायाम करावे, कोणती काळजी घ्यावी आणि कोणकोणत्या मोडॅलिटीज वापराव्यात फिजिओथेरपीमध्ये, याची मी तुम्हाला आज माहिती देणार आहे। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की दोन प्रकारच्या मानदुखी कॉमनली होतात, जी स्पॉन्डिलिसिस जी मानदुखी आहे ती डिजनरेटिव्ह चेंजेसमुळे किंवा तुमच्या वयोमानामुळे होणारी मानदुखी आहे, की ज्याच्यामध्ये आपल्या हातामध्ये मुंग्या येतात, हालचाल करायला अतिशय त्रास होतो आणि स्पॉन्डिलिसिसमध्ये ते दुखणं फक्त मानेपुरतं मर्यादित न राहता तुमच्या अप्पर एक्स्ट्रीमिटीमध्ये, राईट किंवा लेफ्ट कोणत्या पण अप्पर एक्स्ट्रीमध्ये ते दुखणं रेडिएट होतं, त्यावेळेस आपण त्याला स्पॉन्डिलिसिस म्हणतो किंवा यालाच रेडिएटिंग पेन किंवा रेडिक्युलोपॅथी असं म्हणतो। तर हे दुखणं एक वेगळ्या प्रकारचं दुखणं आहे ज्याचं डायरेक्टली कनेक्शन तुमच्या हाडांशी, तुमच्या डिस्कशी आणि तुमच्या नसांशी आहे। पण स्पाझम ही जी गोष्ट आहे, हे दुखणं तुमच्या मसल रिलेटेड आहे। तर जेव्हा तुमचं सर्वायकल स्पाझम होतो तेव्हा स्पाझम खूप कॉमनली आणि प्रत्येकाने एक्सपिरियन्स केलेली गोष्ट जी आहे, सर्वायकल स्पाझम किंवा नेक मसल स्पाझम असतानाचे कोणकोणत्या व्यायाम करावेत, कसं कसं त्याची काळजी घ्यावी, आधी आपण त्याच्याबद्दल माहिती बघू आणि त्याच्यानंतर आपण सर्वायकल स्पॉन्डिलिसिस असताना कशी काळजी घ्यावी आणि त्याचे व्यायाम करावे याची माहिती घेऊ। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। आता आपण हे बघणार आहोत की सर्वायकल स्पाझम असताना किंवा नेक स्पाझम असताना काय काय करायला पाहिजे। पहिली गोष्ट, नेक स्पाझम हा का होतो, तर सडन जर्क लागल्यामुळे किंवा हेवी वजन कॅरी केल्यामुळे, हेवी बॅग्स असतात, हेवी सॅक असतात, किंवा रात्री झोपेमध्ये अंगाखाली हात आल्यामुळे किंवा चुकीच्या प्रकारचं झोपेमध्ये तुमचा पोश्चर असल्यामुळे तुम्हाला जी मानदुखी होते त्याला आपण नेक स्पाझम म्हणतो। तर जेव्हा आपल्याला असा स्पाझम होतो, हा सुद्धा एक जवळपास 2 ते 3 दिवस कंटिन्युअस दुखतो, जेव्हा की तुम्हाला मान एका साईडला हलवायला सुद्धा खूप त्रास होतो, तर अशा वेळेस तुम्ही फक्त हॉट फर्मेंटेशन म्हणजे गरम पाण्याचा शेक तुमच्या मानेला द्यायला पाहिजे, जिथे कुठे तुम्हाला दुखत असेल तिथे। समजा तुमचं लेफ्ट साईडचा नेक स्पाझम झाला आहे, तर तुम्ही तेव्हा गरम पाण्याचा शेक थोडा वेळ तिथे, 5 ते 10 मिनिटासाठी गरम पाण्याचा शेक घ्यायचा आहे आणि कुठलीही हालचाल न करता त्याला तसंच राहू द्यायचं आहे। जबरदस्तीने स्पाझम झालेला असताना कोणत्याही प्रकारची हालचाल करायची नाही। त्याचप्रकारे जसं आपण 10 ते 15 मिनिट शेकल्यानंतर तुम्ही मानेची स्लाइटली, म्हणजे समजा या साईडला स्पाझम झाला आहे तर तुम्ही ऑपोजिट साईडला किंचित मूव्हमेंट करू शकता, लगेच मूव्हमेंट म्हणजे गरम पाण्याचा शेक घेतल्यानंतरच तुम्ही थोडीफार हालचाल करू शकता, गरम पाण्याचा शेक घेण्याच्या आधी आपण जबरदस्ती कोणतीच मूव्हमेंट करायची नाही। तर हे केल्यानंतर एक जवळपास तुम्ही दिवसभरातून 3 ते 4 वेळेस गरम पाण्याच्या शेकाने फक्त शेकायचं, आणि जर फारच अतिशय दुखत असेल किंवा तुम्हाला अतिशय इमर्जन्सीला काही हवं असेल तर तुम्ही एखादी अँटीस्पाझमोडिक गोळी घेऊ शकता, हे मेडिकेशन आपण त्याच्यावर लागू करू शकतो, जेणेकरून तुमचा नेक स्पाझम लवकरात लवकर रिलीफ होईल। त्याचबरोबर रात्री झोपताना मात्र गरम पाण्याने न शेकता त्याला बर्फाने शेकणं किंवा आयसिंग करून शेकणं हे करणं जास्त उपयुक्त ठरतं, जेणेकरून तुमचा नेक स्पाझम लवकरात लवकर रिलीफ होईल। आणि तुम्ही या दोन्हीपैकी काहीही जरी केलं नाही तरी पण तो नेक स्पाझम आपोआप रिलीफ होण्यासारखाच असतो, त्याच्यामुळे तो जस्ट एक मसल स्पाझम असतो, तर त्याची खूप जास्त काळजी करायची काही गरज नाहीये। पण समजा जर तुम्हाला अनबेअरेबल पेन होत असेल तर तुम्ही मी ज्या 2 गोष्टी सांगितल्या त्या करू शकता। आता आपण जाणार आहोत सर्वायकल स्पॉन्डिलिसिस असल्यानंतर काय करायला पाहिजे। सर्वायकल स्पॉन्डिलिसिस जेव्हा असतो तेव्हा शक्यतो डिजनरेटिव्ह चेंजेस आपल्या हाडांमध्ये, म्हणजे मानेच्या मणक्यामध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस झालेले असतात किंवा डिस्क प्रोलॅप्स झालेली असते, आणि अशा वेळेस त्याचा दबाव मानेच्या नसांवर पडून त्या नसांचं दुखणं पूर्ण हातामध्ये रेडिएट होतं आणि आपण त्याला मग स्पॉन्डिलिसिस म्हणायला सुरू करतो। तर जेव्हा स्पॉन्डिलिसिस असतं तेव्हा आपल्याला नेक ट्रॅक्शन जी मोडॅलिटी आहे फिजिओथेरपीमधली त्याचा आपल्याला खूप चांगला वापर करता येतो, सर्वायकल ट्रॅक्शन घेणं खूप फायद्याचं ठरतं। बऱ्याच लोकांना फक्त एका सिटिंगमध्ये सर्वायकल ट्रॅक्शनच्या बऱ्यापैकी त्यांचं रेडिएशनचं पेन रिलीफ होऊन जातं। तर सर्वायकल स्पॉन्डिलिसिसमध्ये, सर्वायकल रेडिक्युलोपॅथीमध्ये जे रेडिएट होणारं पेन आहे ते ट्रॅक्शन या मोडॅलिटीने बऱ्यापैकी कमी होतं। जवळपास 1 आठवड्यापर्यंत आपण जर रेग्युलर फिजिओथेरपी ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला नक्कीच मानदुखीपासून आणि सर्वायकल स्पॉन्डिलिसिसपासून बऱ्यापैकी आराम मिळू शकतो। आता आपण मानेच्या कोणते व्यायाम करावेत सर्वायकल स्पॉन्डिलिसिस असताना त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ।
त्याच्यापैकी पहिला आणि सगळ्यात महत्वाचा व्यायाम आहे चिंटक आणि हेड प्रेस। याच्यासाठी तुम्हाला सरळ झोपायचं आहे। हा जो व्यायाम आहे हा तुम्ही विदाउट पिलो सुद्धा करू शकता, परंतु जर तुम्हाला खूपच पिलोची सवय असेल, उशीची सवय असेल, तर तुम्ही हा व्यायाम उशीवर सुद्धा करू शकता। पण जर तुम्ही बिना उशीचा हा व्यायाम केला तर तुम्हाला बऱ्यापैकी लवकर रिलीफ मिळतो। याच्यामध्ये आपल्याला चिंटक करायची आहे आणि हेड प्रेस करायचं आहे। अशा प्रकारे चिंटक आणि हेड प्रेस। बऱ्याच लोकांचं पोक चिन असते, म्हणजे हनुवटी पुढे झुकलेली असते आणि मानेचा जो हा अँगल आहे हा एक्स्ट्रा वाढलेला असतो, तर अशा वेळेस त्याला हा व्यायाम त्यांना खूप उपयुक्त ठरतो, जेणेकरून पूर्ण मानेच्या स्नायूंना ताण बसतो आणि मानेचे स्नायू ताकद येते, जे त्यांचे कमकुवतपणा ते कमी करतात। आणि हा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त कम्प्युटर यूज करणाऱ्यांसाठी, बऱ्याच वेळ जे लॅपटॉपवर बसतात, बऱ्याच वेळ टेबल आणि चेअरवर ज्यांचं काम असतं, त्यांच्यासाठी हा व्यायाम कायम उपयुक्त ठरेल। दुसरा जो व्यायाम आहे, समजा काही स्पॉन्डिलिसिस पेशंटमध्ये या तीन बोटांमध्ये मुंग्या येतात आणि काही स्पॉन्डिलिसिस पेशंटला या दोन बोटांमध्ये मुंग्या येतात आणि काही पेशंट्सला पूर्ण हातामध्ये मुंग्या येतात। या तीन बोटांमध्ये मुंग्या येत असतील तर त्याला आपण रेडियल रेडिक्युलोपॅथी म्हणतो। जेव्हा या दोन बोटांमध्ये मुंग्या येत असतील तेव्हा आपण अल्नार रेडिक्युलोपॅथी म्हणतो। तर डिपेंड्स अपॉन की रेडियस रेडियल नर्व इन्वॉल्व आहे की अल्नार नर्व इन्वॉल्व आहे, यानुसार आपण त्याच्या एक्सरसाइजेस वेगवेगळ्या प्रकारे ठरवू शकतो। आता दुसरा जो आहे तो आहे स्कॅप्युलर प्रेस। तुम्हाला असंच सुपाईन लाईन मध्ये, म्हणजे सरळ झोपायचं आहे पाठीवर आणि पाठीचा जो खांदा आणि नेक आहे हे दोन्ही तुमच्या गादीवर प्रेस करून होल्ड करायचे आहेत 10 ते 15 सेकंद आणि त्यानंतर सोडून द्यायचे आहे। तिसऱ्या प्रकारचा जो व्यायाम आहे त्याच्यामध्ये तुम्ही खांदे अशा प्रकारे वर करायचे आहे सरळ खुर्चीवर बसून आणि रिलीज करायचे आहे। अप 1, 2, 3, 4, 5 अँड डाऊन, हा एक प्रकारचा व्यायाम झाला। त्याच्यानंतर दुसरा जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला छातीच्या समोर आपले हात धरून जस्ट प्रेस करायचा आहे मागे, की जेणेकरून तुमच्या स्कॅप्युलर रिजनला, म्हणजे बॅक रिजनला तुम्हाला स्ट्रेच बसेल। इथे होल्ड करायचं आहे आणि परत समोर घ्यायचा आहे। हा पण व्यायाम तुम्हाला जवळपास 10 ते 15 वेळेस रिपीट करायचा आहे। त्यानंतर तिसरा आणि कॉमन व्यायाम आहे की ज्याच्यामध्ये आपण वरती होल्ड करतो आणि खाली बघतो। काही पेशंटला खाली बघितल्यानंतर चक्कर येते किंवा खाली बघितल्यानंतर जास्त पेन वाढतं, तर अशा वेळेस त्या लोकांनी फ्लेक्शन, म्हणजे समोर बघणं अवॉइड करायचं आहे। अशा वेळेस त्यांना एक्सटेन्शन बायस्ड एक्झरसाइज, म्हणजे वरती बघण्याचे एक्झरसाइजेस जास्त द्यायचे आहेत, ज्याच्यामध्ये वरती बघून तो पेशंट 10 ते 15 वेळेस त्यांनी होल्ड करायचा आहे स्वतःच्या मानेला आणि त्याच्यानंतर सरळ बघायचं आहे, पण पुढे बघायचं नाही आहे। आणि त्याचबरोबर वरती बघून सेमी सर्कलमध्ये मूव करायचं आहे 1, 2, 3, 4 या सगळ्या एक्झरसाइजेस अतिशय स्लो करायच्या आहेत आणि 10 वेळेस रिपीट करायच्या आहेत। अजून एक एक्झरसाइजेस आहे, ही अशा लोकांसाठी कॉमन आहे की ज्यांना फक्त स्पाझम झालेला आहे, अशा वेळेस स्ट्रेचिंग खूप इफेक्टिव्ह ठरते। तुम्ही तुमच्या पाठीचा कणा सरळ ठेवून तुमच्या स्टूलवर बसायचं आहे, स्टूलच्या खाली हात धरायचा आहे आणि अशा प्रकारे होल्ड करायचं आहे। पूर्ण तुमचा ताण या बाजूला यायला पाहिजे। जर या बाजूचं दुखणं असेल तर इकडचा हात खाली पकडून या साईडने होल्ड करायचा आहे आणि इथे ताण पडू द्यायचा आहे। या सगळ्या एक्झरसाइजेस 10 ते 15 वेळेस रिपीट करायच्या आहेत आणि 5 ते 10 वेळेस त्याला होल्ड करायचं आहे। या सगळ्या एक्झरसाइजेस आणि माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला, आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।